काहीतरी गोलमाल आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. सुनावणीच्या आधीच भाजपच्या काही मंत्र्यांना निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार हे कसं कळलं असं म्हणत त्यांनी ही टीका केलेली आहे. तर दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप या क्षणी सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. माझं म्हणणे परीक्षेला तो उद्या आहे, तर आधीच कशी यांना कळते हो चिन्ह कुणाकडे जाणार, पक्ष कुणाकडे जाणार, याचा अर्थ दोन तीन गोष्टीच होऊ शकतात. एक तर पेपर फुटलेला आहे जो आम्हाला नाही मिळालेला, दुसरी गोष्ट तो गोलमाल आहे नाही तर त्यांना कसं माहिती कुठला प्रश्न आणि रिझल्ट कसा कळला त्यांना, आणि तिसरी गोष्ट की महाराष्ट्रातला अदृश्य दिल्लीचा अदृश्य हात हा महाराष्ट्राचं खच्चीकरण, त्याच्याशिवाय त्यांना रिझल्ट माहिती कसा मला सांगा ना. आणि जबाबदार व्यक्ती बोलतात की चिन्ह ह्यांनाच मिळणार, पक्ष ह्यांनाच मिळणार, ह्यांना कसं माहिती हो, पेपरला बसलो पण नाही आम्ही, परीक्षा उद्या आहे, रिझल्ट ह्यांना आधीच कळला. काय याचं उत्तर सुनील सरकार देत आहेत की पेपर फुटण्याचा प्रकार नाही, पेपर स्वच्छ आहे आणि पेपरचा अभ्यास करून सचिन पटेल यांनी बाजूने मग रिझल्ट कसा आधी कळला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.